नमस्कार, स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आपल्या या चॅनलवरती मी स्किन केअर, हेअर केअर, काही वेट लॉस टिप्स, ब्लॉग्स, बरेचसे मोटिवेशनल व्हिडिओ, काही शॉपिंगचे व्हिडिओ, असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि असे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तर आजचासुद्धा एक असाच खास व्हिडिओ आहे, रिक्वेस्टेड आहे. बघत असाल तुम्ही, खूप छान सुंदर अशी मस्त हात भरून मेहंदी काढली आहे मी. माझ्या एकदा अत्यंत जवळच्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि आता माझ्याकडे इतका वेळ नाही आहे की मी बाहेर जाऊन फेशियल वगैरे करावं, कारण की अगदी उद्यावर लग्न आलेलं आहे. तर त्यासाठी मला फक्त डी टॅनची ट्रीटमेंट करायची आहे. आता सध्या मी कुठल्याही पद्धतीचा मेकअप केलेला नाही आहे, फक्त लिप टिंट लावलेला आहे. आणि डी टॅन करण्यासाठी मी काही प्रॉडक्टच घरी आणले आहेत, कारण की म्हटलं बऱ्याचदा असं होतं की आपण व्यवस्थित आपलं स्किनकेअर करत असतो पण उन्हामुळे थोडीशी स्किन जी आहे ती रापल्यासारखी, काळवंडल्यासारखी दिसते. आणि बऱ्याच जणांचे मला असे मेसेजेस येत असतात की सनस्क्रीन वापरूनसुद्धा आमची स्किन अशी थोडी डल किंवा काळपट का दिसते. तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरचं वातावरण जे आहे ते थोडंसं कोरडं असतं, आपलंसुद्धा पाणी पिण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं, त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत त्या दिसून येतात. आपली स्किन जी आहे, त्वचा जी आहे ती थोडीशी निस्तेज दिसायला लागते. तर त्यासाठी वारंवार तर आपल्याला पार्लरमध्ये जाऊन फेशियल करणं शक्य नसतं, तर त्यासाठीच मी काही असे प्रॉडक्ट घरीच ऑर्डर केले आहेत की जेणेकरून मला जेव्हा जेव्हा असं वाटेल की मला टॅनिंग आलं आहे किंवा आठवड्यातून एकदा जरी हे प्रोडक्ट्स यूज केले तर आपण अगदी घरच्या घरी अगदी स्वस्तात आणि मस्त गोष्टी करू शकतो. तर ते प्रोडक्ट कोणते आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आत्ता मी तुमच्यासमोर ते सगळे प्रोडक्ट वापरून तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हालाच कळेल की त्याचा फरक किती जाणवतो आहे आणि तुम्हीसुद्धा ते सगळे विकत घेऊ शकता. हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते सल्फेट, पॅराबेन, सिलिकॉन फ्री आहेत, सगळ्या प्रकारच्या त्वचेला सूट होतील असे आहेत आणि मुख्य म्हणजे अत्यंत अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. आपण एकदा पार्लरमध्ये गेलो आणि डी टॅन फेशियल केलं तरीसुद्धा त्याला साधारण 700 ते 800 किंवा 1000 रुपये इतपत खर्च येतो. आणि एवढ्या एका वेळेच्या फेशियलच्या खर्चामध्येच आपले हे सगळे प्रोडक्ट येऊन जातात, ज्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त मला वाटतं 15 ते 20 वेळा तरी आपण ते नक्कीच वापरू शकतो जर तुम्ही एकटे वापरणार असाल तर. त्यामुळे मला हे खूप अफोर्डेबल वाटलं. तर बघूया कोणते प्रोडक्ट्स आहेत आणि मी ते यूज करून तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि आपणच बघूया की आपल्या या प्रोडक्ट्सच्या यूजनंतर डी टॅन आपली स्किन होते की नाही. तर आज जे मी प्रॉडक्ट यूज करणार आहे ते ओझोन या ब्रँडचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर मी यूज करणार आहे हा ओझोनचा फेस वॉश. मी चेहरा थोडासा ओला करून आली आहे आणि हे डी टॅन करणारे प्रोडक्ट आहेत, त्यामुळे जे काही आपल्या चेहऱ्यावरती डलनेस असतो तो निघून जाईल. मी अगदी थोडासाच फेस वॉश घेते आहे. हा अगदी छान आपल्या त्वचेला क्लीन करतो, टॅन रिमूव करतो आणि आपली स्किन जी आहे ती हेल्दी बनवतो. पॅराबेन, सिलिकॉन, पेट्रोलियम आणि आर्टिफिशियल कलर या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे आपण अगदी बिनधास्तपणे हा वापरू शकतो. आणि काहीसा मधासारखा दिसणारा असा हा फेस वॉश आहे. तर मी इथे छान अप्लाय करून घेते आणि त्याच्यानंतर मी फेस वॉश करून घेईन. अगदी तुम्हाला डेलीसुद्धा आपण हा फेस वॉश वापरू शकतो. फक्त एक एक प्रॉडक्टसुद्धा तुम्ही हे जे आहे ते घेऊ शकता. ॲमेझॉनवरती, नायकावरती तुम्हाला मिळेल किंवा एखाद्या मेडिकल स्टोअरवरती सुद्धा मिळेल. आणि आता मी फेस वॉश करून येते. फेस वॉश करून माझा झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी चेहरा जो आहे तो पुसून घेतलेला नाही आहे, तसाच ओला ठेवला आहे. कारण की त्याच्यानंतर मी यूज करणार आहे हा ओझोनचाच डी टॅन स्क्रब. हा जो स्क्रब आहे हा नॅचरल इन्ग्रेडियंटपासून बनलेला आहे. आपले जे पोर्स असतात ते क्लीन करतो. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या चेहऱ्यावरचा जो डलनेस आहे तो कमी व्हायला मदत होते आणि चेहऱ्याचं जे टेक्स्चर आहे ते छान स्मूथ होतं. तर आता आपण हा स्क्रब यूज करून बघूया. अगदी थोडासाच मी घेतलेला आहे आणि शक्यतो आपल्याला ब्लॅकहेड्स जिथे येतात
तर त्या एरियामध्ये आपल्याला हा यूज करायचा. तर मला नाकाच्या भोवती ब्लॅक हेड्स खूप जास्त येतात. साधारण 2 ते 4 मिनिटांपर्यंत आपल्याला हे स्क्रब करून घ्यायचं आणि खूप बारीक बारीक असे हे पार्टिकल्स आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये आठवड्यातून 1 वेळा स्क्रब जो आहे तो मस्ट आहे. आणि शक्यतो स्क्रब असा सिलेक्ट करायचा नेहमीच की ज्याचे पार्टिकल्स जे असतात स्क्रबचे ते खूप जाडे जाडे नकोत, कारण की त्याच्यामुळे मग ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांना त्रास होऊ शकतो. पण ह्या स्क्रबचे पार्टिकल्स खूप छोटे आहेत आणि खूप स्मूथ वाटतंय मला. तर आता मी हे मस्त छान स्क्रब करून घेते, स्पेशली नाकाच्या अवतीभोवती, कपाळाच्या अवतीभोवती छान स्क्रब करून घेते. आणि आता स्क्रब करून झाल्यानंतर मी करणार आहे फक्त एक फेस वॉश आणि स्क्रब. ह्या दोनच प्रॉडक्टच्या वापरानंतर मला स्वतःची स्किन खूप अशी छान सॉफ्ट जाणवते. तर त्याच्यानंतर मी यूज करणार आहे हे ओझोनचं डी टॅनचं फेस पॅक. आता हे जे फेस पॅक आहे ह्याच्यामध्ये ॲलोवेरा, काकडी आणि चिया बटरचे काही एक्स्ट्रॅक्ट आहेत ज्याच्यामुळे आपली स्किन खूप छान सॉफ्ट होते आणि ग्लो करते असं हे म्हणत आहे. तर आता आपण यूज करून बघूया की एक्झॅक्टली कसा फरक जाणवतो. तर मी इथे फेस पॅक घेतलेला आहे आणि कुठलं पण फेस पॅक लावल्यानंतर साधारण 1-10 ते 15 मिनटं ते सुकेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. आता सुकल्यानंतर मी हे वॉश करून घेणार. तर फेस पॅकने खूप छान असं मला छान ग्लोई वाटते स्किन. आणि लास्ट स्टेप ती म्हणजे ओझोनचं आहे सनस्क्रीन मी लावणार आहे. आणि हे जे सनस्क्रीन लोशन आहे ते SPF 30 असलेलं आहे. जेव्हा कमी ऊन असतं तेव्हा आपण हे डेली यूज करू शकतो. SPF 30 असलेलं हे सनस्क्रीन आहे जे UVA आणि UVB अशा दोन्ही रेजपासून आपल्या स्किनला प्रोटेक्ट करतं आणि जी काही आपली स्किन डल होते तर ती होण्यापासून रोखतं. तर मला एकंदरीतच हे संपूर्ण प्रोडक्ट्स जे काही मी रेंज पूर्ण यूज केली होती तर मला फरक जाणवतोय, अगदी विजिबल डिफरन्स आहे. तर आजचा हा जो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी जे काही प्रोडक्ट्स यूज केले तर ते सगळे तुम्हाला ॲमेझॉनवरती नायकावरती मिळतील. तरीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. एकंदरीतच मला हे ओझोनचं डी टॅन किट जे आहे ओव्हरऑल ते प्रचंड आवडलं, कारण की खूप छान विजिबल डिफरन्स मला माझ्या स्किनवरती दिसतोय. असेच वेगवेगळे प्रोडक्ट्स जेव्हा मी ट्राय करते आणि मला त्याचा जर खरंच चांगला फरक जाणवला तर तेसुद्धा मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हीसुद्धा खुश राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काय काय करता येईल, स्वतःमध्ये काय काय बदल करता येतील यावरसुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर पाहत राहायला विसरू नका स्नेहलची दुनिया. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत बाय. Thank you.